युजली आपण तंदुरी पॉम्फ्रेट्स वगैरे रेस्टॉरंट्सच्या मेनूमध्ये बघतो आणि त्याच्यासाठी आपल्याला सगळे इंडियन स्पायसेस आपण वापरले असतात, पण त्याच्यामध्ये इनोव्हेटिव्ह असं काहीतरी मॅरिनेट आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे इथं. तर त्याच्यासाठी आपण साहित्य जे घेतलं आहे ते आधी बघून घेऊ आणि मग आपण कृतीला सुरुवात करू. लेट्स सी आपण त्याच्यासाठी काय घेतलं आहे. इथं हे जे पॉम्फ्रेट्स आहेत तर त्याला मी तंदुरी आपण करणार आहोत, बारबेक्यू करणार आहोत, त्यामुळे त्याला अशा चिरा पाडून घेतल्यात आणि सगळी त्यातली घाण करून त्याला नीट व्हिनेगर सॉल्ट वॉटरनी त्याला वॉश करून घेतलं आहे. तंदुरी मसाला, माल्ट व्हिनेगर, केएन पेपर म्हणजे लाल मिरची पावडर असते, केएन पेपर त्याला म्हणतात, पण थोडीशी आपल्या लाल तिखटापेक्षा थोडीशी कमी तिखट असते ती. कांद्याचे स्लायसेस, बारबेक्यू सॉस, बेसन, इथं आपण घेतला गरम मसाला, लाल मिरचीची पेस्ट आणि सीझन करण्यासाठी मीठ. सगळ्यात पहिले आपण काय करू, याला आपण थोडंसं सीझन करून घेऊ दोन्हीकडनं, असं मीठ लावून कुठलंही सी फूड म्हणलं की त्याच्याबद्दल डेअरी प्रोडक्ट्स आपल्याला वापरता येत नाहीत, त्यामुळे कबाबला वगैरे मॅरिनेशन करताना आपण जे हंकड किंवा आपण आंबटसर दही वगैरे वापरतो तर ते आपल्याला सी फूडसाठी वापरता येत नाही, त्यामुळे आता आपण याच्यामध्ये बेसन वापरणार आहोत. बेसनाचा वापर कसा करायचा ते आपण बघू. आता हे फिश सीझन झालेलं आहे आणि हे जे बेसन जे आहे तर ते फक्त आपण या बोलमध्ये काढून त्याला थोडा वेळ आपण भिजवत ठेवणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत मॉल्ट व्हिनेगर आणि त्याला थोडंसं आपण भिजवत ठेवूयात. वेळ आपण आता माशाला आपण चांगलं सीझन केलेलं आहे आणि मॉल्ट व्हिनेगर घालून हे जे बेसन जे आहे ते चांगलं सोक करत ठेवलं आहे. आता वेल आपला मासा सीझन झाला आहे, त्याला आता वेळ आली मॅरिनेशन करण्याची, पण मॅरिनेशन करण्याच्या आधी हे सोक झालेल्या बेसनामध्ये आपण बाकीचे मसाले ॲड करणार आहोत. तंदुरी मसाला साधारण 1 पाऊंड चमचा, गरम मसाला जस्ट 1 पाव ते 1/2 चमचा, लाल तिखट रंगासाठी थोडीशी मिरचीची पेस्ट आणि त्याच्यामध्ये बारबेक्यू सॉस 1-3 चमचे बारबेक्यू सॉस. हे सगळं असं मिक्स करून घेऊ आपण. लवली मॅरिनेशन मध्ये थोडस मीठ आणि आता या माशाला आजपासून बाहेरपर्यंत आपण हा सगळा मसाला असा छान भरून घेणार आहोत. या ज्या आपण चिरा पाडल्यात तर त्या चिरांमध्ये हा सगळा मसाला जो आहे तो चांगला गेला पाहिजे. आता माशाला मसाला लावून झालाय, आता हे जे मासे जे आहेत तर ते आता आपण लोड करणार आहोत बारबेक्यूच्या वरती, पण त्याच्या आधी थोडंसं आपण तेल लावून घेऊयात या सेखला, कारण काय मासा झाल्यानंतर तो नीट निघाला पाहिजे, त्यासाठी थोडंसं तेल. लवली आणि असे फॅबुलस. हे जे कांद्याचे स्लायसेस जे आहेत तर ते असे या भेगेमध्ये आपण जस्ट असे रुतवून ठेवणार आहोत. असे एक तर त्याचा फ्लेवर सो लागतो, या ज्या चिरा ज्या आहेत तर त्या बारबेक्यू झाल्यानंतर त्याचा एक छान असं डिझाईन फॉर्म करतात. थोडंसं मॅरिनेशन वरती लवली. That's it. जस्ट असा त्या बारबेक्यूवर ठेवून त्याला आपण दोन्ही साईडनी मस्तपैकी असं रोस्ट करून घेणार आहोत. फॅन्टॅस्टिक. वेल आपले दोन्ही जे मासे आहेत ते आता मस्तपैकी आपण बारबेक्यू करून घेऊ. द मीन टाइम तुम्ही याची सगळी प्रोसेस जी आहे ती एका रिकॅप मध्ये बघा आणि कम बॅक सून. बारबेक्यू पॉम्फ्रेट बनवण्यासाठी लागणारे साहित्य, चिरा दिलेले पापलेट, गरम मसाला, माल्ट व्हिनेगर, तिखट, कांदा, बारबेक्यू सॉस, बेसन, तंदुरी मसाला, लाल मिरची पेस्ट आणि मीठ. कृती मीठ आणि माल्ट व्हिनेगर लावून पापलेट मॅरिनेट करून घ्यावी. बेसनामध्ये पाणी, मीठ आणि माल्ट व्हिनेगर घालून ते घट्टसर भिजवावं. या मिश्रणात तंदुरी मसाला, गरम मसाला, तिखट, लाल मिरची पेस्ट, टोबॅस्को सॉस आणि मीठ घालून ते एकजीव करून घ्यावं. चिरा दिलेल्या पापलेटना हे मिश्रण सगळीकडून लावावं.
सीखना तेल लावून त्यामध्ये मासे घालावेत. मॅरिनेट केलेल्या या माशांमध्ये थोडा कांदा स्टफ करावा आणि कोळशावर ग्रिल करून बारबेक्यूड पॉम्फ्रेट सर्व्ह करावेत.